तालुक्यातील गेवराई पायगा गावातील शेतकरी फुलंब्री महावितरण कार्यालयात जळालेल्या रोहित्राची चौकशी करण्यात आले आहे असे कार्यालयातील शिपायाने सांगितल्याने या शेतकऱ्यांपैकी दोन जणांना माझ्या कॅबिन मध्ये पाठवा असे शिपायाने सांगितले। शिपायाने दोन शेतकऱ्यांना कार्यालयात पाठवले। या शेतकऱ्यांसोबत असणाऱ्या मंगेश साबळे यांनी गेवराई पायगा शिवारात जळालेल्या रोहित्रा संबंधी चर्चा करायची आहे असे सांगून मला कार्यालयाच्या बाहेर बोलावले। त्याच्यासोबतच बाहेर गेलो असता शेतकऱ्यांनी जळालेले रोहित्रा आम्हाला लवकरात लवकर देण्यात यावे अशी मागणी मांडली। त्यावर मी शासकीय नियमानुसार 6 महिन्यांचे वीज बिल भरल्यानंतर औरंगाबादच्या महावितरण कार्यालयातून आपल्याला नवीन रोहित्र देण्यात येईल असे शेतकऱ्यांना सांगितले। त्यावर संतापून मंगेश साबळे यांनी अरबाच्य भाषेत शिवीगाळ करत माझ्यावर हात उचलला आणि मला जीवे मारण्याची धमकी दिली। आशयाची फिर्याद अरुण गायकवाड शासकीय अभियंता फुलंब्री महावितरण कार्यालय यांनी फुलंब्री पोलीस ठाण्यात दिली होती। फिर्यादीची शहानिशा करून आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। तसेच आरोपीला अटक देखील करण्यात आली आहे। महावीर जयस्वाल, MCN न्यूज, फुलंब्री। गेवराय पायगा येथील श्री मंगेश साबळे व शेतकरी उपविभागात येऊन नादुरुस्त रोहित्राविषयी विचारपूस करत होते। दरम्यान श्री मंगेश साबळे यांनी महावितरणची बाजू मी समजून सांगत असताना की रोहित्रावरील ग्राहकाने कमीत कमी 2 महिन्याची बिलं दोन क्वार्टरची बिलं भरल्याशिवाय ट्रान्सफॉर्मर मिळणार नाही असं मी त्यांना समजण्याचा प्रयत्न करत होतो। परंतु श्री मंगेश साबळे ऐकण्याच्या मनसेत नसल्याने माझ्या अंगावर धावून आला, मला ओढलं, चापट मारली आणि त्याच्या विरोधात पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे। कार्यालयीन कामकाजामध्ये अडथळा आणला आहे। मुळात गेवराय पायगा येथील ट्रान्सफॉर्मर 15 तारखेला फेल झालेला आहे, 15/11/2021 रोजी। परंतु महावितरणची बदनामीपोटी 1.5 महिन्यापासून रोहित्र फेल झाला असं चुकीचं सांगून इथं दमदाटी करण्याचा प्रयत्न केलेला आहे।